जस्टिस लोहिया असो किंवा जस्टिस बोबडे, सर्वोच्च न्यायालयाच्या किंवा कुठल्याही न्यायालयामध्ये राजकीय नेत्यांचा हस्तक्षेप असतो, ढवळाढवळ असते, हे वारंवार माननीय न्यायमूर्तींनी त्या सभागृहाच्या बाहेर येऊन किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या प्रांगणामध्ये, तुम्हाला आठवत असेल पाठीमाग जस्टिस लोहिया आणि ते माननीय प्रधानमंत्री मोदी साहेबांचा किंवा केंद्र सरकारचा डायरेक्ट हस्तक्षेप असतो आणि याबाबतची त्यांनी तक्रारसुद्धा तशी जाहीर पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केली होती. एका खाजगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमामध्ये सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बोबडे साहेब यांना मुलाखतीमध्ये प्रश्न विचारल्यानंतर केंद्र सरकार आणि न्यायालय, नेते आणि न्यायालय यांची सांगड जी घातली जाते त्याच्यावर फारसं भाष्य केलेलं नाही. मात्र जम्मू काश्मीरमधलं प्रकरण असो, म्हणजे 370 कलम हटवला आणि नंतर काही जणांनी विरोध केला, काही जणांनी पाठिंबा दिला, परंतु ज्यांनी विरोध केला त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आणि लॉकडाऊनच्या काळाच्या त्या दरम्यान या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांच्यावर गुन्हे दाखल करून ज्या पद्धतीचा छळ करण्यात आला, म्हणजे त्याच्यात केंद्र सरकारचा हस्तक्षेप किती होता हे किंवा किती असला पाहिजे हे वेगळं सांगायची गरज नाही. मात्र प्रश्न विचारत असताना त्यांनी ज्यावेळेस माननीय मोदी साहेबांच्या हस्तक्षेपावर ते न्यायालयाच्या कामामध्ये लुडबुड करतात का असा ज्यावेळेस प्रश्न विचारला गेला, त्यावेळेस त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की मला या विषयावर बोलायचं नाही. कारण काय असतं, शेवटी ही पण माणसं आहेत, जरी न्यायालयामध्ये काम करत असली आणि रिटायर जरी झाली असली तरी फारशी हिंमत बऱ्यापैकी बऱ्याच लोकांमध्ये नसते. काही बोटावर मोजण्या इतकं लोक असतात, परंतु त्यांचं काय होतं हे जस्टिस लोहिया प्रकरणामध्ये आजपर्यंत त्यांच्या मृत्यूची गूढ जसं उकललं गेलं नाही आणि संशय कुणावर घेतला जातो हे उभा भारत पाहतोय किंवा पाहिलंय किंवा भविष्यातसुद्धा त्याच्यावर काय चर्चा होईल हे सांगता येणार नाही. म्हणजे या सगळ्या प्रकरणामध्ये एक गोष्ट मात्र नक्की आहे की कुठल्याही न्यायालयाच्या न्यायाधीशांवर सरकारचा आणि सरकारमधल्या बड्या नेत्यांचा डायरेक्ट हस्तक्षेप असतो, असतो की नसतो हे वेगळं सांगायची गरज नाही. मात्र आज न्यायव्यवस्था असू द्या किंवा इतर कुठली हे असू द्या, दहशतीमध्ये केंद्र सरकारच्या किंवा त्या त्या राज्यांच्या किंवा एका आयडियोलॉजीच्या दहशतीखाली आहे आणि ते उघड माथ्याने बोलू शकत नाही. म्हणून अयोध्या प्रकरणामध्ये जे 5 जज होते आणि निकाल म्हणजे राम मंदिर की बाबरी मस्जिद याच्यावर जो सुरू होता त्याच्यात राम मंदिराच्या बाजूने दिला, गोष्ट जरी चांगली झाली असली तरी त्यातल्या 5 खंडपीठासमोर न्यायाधीशांसमोर प्रकरण, त्यातल्या 3 भाजपचे लाभार्थी आहेत आणि 2 आता सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश म्हणून काम करते, याचा अर्थ त्यांना पुढं प्रमोशन मिळालं हे कुणाच्या आशीर्वादाने, हे सगळं कसं संशयास्पद आहे. परंतु जर सर्वोच्च महामहिम नेत्यांचाच हस्तक्षेप असेल तर न्यायाची अपेक्षा करायची कोणाकडून, हे कदाचित न्यायमूर्ती बोबडेंना किंवा इतर लोकांना सुद्धा म्हणायचं असेल, फक्त ते हिमतीनं म्हणू शकत नाही एवढंच. परंतु यामुळे आमची लोकशाही धोक्यात येते की काय, आली की काय, किंवा भविष्यात येईल की काय, हा मात्र प्रश्नचिन्हच आहे.
धन्यवाद।